शेतकरी मित्रांनो नमस्कार, राम राम, शुभ सकाळ। शेतकरी मित्रांनो, कापसाची, तुरीची तसेच इतर पिकाची लागवड करावी का, मान्सून कुठपर्यंत आला, तर ही बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तसेच याच व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे कापसाचे बाजार भावसुद्धा आपण जाणून घेणार आहोत, तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयी दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। एकदा बाजार भाव बघू, नंतर लगेच मान्सूनची वाटचाल बघू कुठपर्यंत आला आणि कधीपर्यंत आपल्या सगळ्यांच्या भागात येईल। मित्रांनो, अमरावती येथे 70 क्विंटल कापसाचा भाव कोण 7275 पर्यंत कापसाला भाव गेला। सावनेर या ठिकाणी 750 क्विंटल आव कोण 7100 पर्यंत भाव जाताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती आष्टी वर्धा 216 क्विंटल कापसाचे आव कोण कापसाला 7300 रुपये भाव जास्तीत जास्त चालू आहे। त्यानंतर घाटंजी बाजार समितीमध्ये LRA मध्यम स्टेपल कापसाला 280 क्विंटल आव कोण जास्तीत जास्त 7280 पर्यंत भाव चालू आहे। तर वरवरा बाजार समितीमध्ये लोकल कापूस 50 क्विंटल कापसाचे आव कोण जास्तीत जास्त कापसाला 7400 रुपये भाव चालू आहे। वरवरा खामाडा या ठिकाणी लोकल कापूस 31 क्विंटल आव कोण 7400 रुपये देखील या ठिकाणी चालू आहे। हिंगणघाटी या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस 2800 क्विंटल आव कोण 7720 रुपयापर्यंत भाव चालू आहे। त्यानंतर सिंधी सेलू मध्यम स्टेपल कापूस 410 क्विंटल कापसाचे आव कोण 7530 रुपये, तर अकोटाकोला या ठिकाणी 7800 पर्यंत भाव चालू आहे। मित्रांनो, बातमी बघू। मान्सून दक्षिण कोकणातच, वाटचालीसाठी पोषक वातावरण, काही जिल्ह्यांना अलर्ट, समजून घ्या तुमच्या भागात कधीपर्यंत येईल, सविस्तर बघू। मित्रांनो, राज्यामध्ये मान्सून दाखल झाला असून तो रत्नागिरी आणि सोलापूर भागात स्थिर आहे। त्याची पुढील वाटचाल शनिवारपासून 8 जून म्हणजे आजपासून होईल असा अंदाज आहे। दरम्यान पुढील 5 दिवस राज्यामध्ये विविध कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्यामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे। यंदा कमी वेळेमध्ये अधिक पाऊस पॅटर्न राहील असा इशारा हवामान विभागाने दिला होता, तर अगदी तसाच पॅटर्न सध्या पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये त्याचा फटका बसला आहे। कात्रज, लोहगाव आणि वडगाव शेरीला ढगफुटीसारखा पाऊस पाहायला मिळाला। सध्या मान्सून आल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, दक्षिण भागात मान्सूनच्या सरींनी गारवाई तयार केला आहे। रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, दक्षिण भाग सोडला तर राज्यातील उर्वरित भागात पूर्व मोसमी पाऊस होत आहे। दरम्यान सध्या उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती असून मध्य प्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। मान्सूनचा दक्षिण कोकणात मुक्काम असून पुढील वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे। दक्षिण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी जोरदार पावसाचा अंदाज आहे अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्र डॉक्टर अनुपम कश्यप यांनी दिली। वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट 9 जून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, 10 जून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, 11 जून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा तसेच उर्वरित सर्व भागामध्ये 5 दिवस पूर्व मोसमी पावसाचा इशारा आहे। 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे, म्हणजे 15 जून पर्यंत लागवड होईल। धन्यवाद।